मागच्या व्हिडिओला कंटिन्यू करत आता आपण येऊन पोहोचलोत ते म्हणजे कॅलंगूट बीच जवळ। कॅलंगूट बीच हा एक गोव्यातला प्रसिद्ध बीच आहे। बीचवर जाणारा रस्ता हा गर्दीने गजबजलेला असतो। बीचच्या एंट्रन्सलाच आपल्याला पार्किंगसाठी जागा मिळते, तिथे आपण पे अँड पार्क करू शकतो। बीचवर जाताना आपल्याला खूप सारे वाईन शॉप सुद्धा पाहायला मिळतात। बीचवर एंट्री करता करताच क्लबमध्ये वाजत असलेल्या पार्टी सॉंग्सचा आपल्याला आवाज यायला लागतो, तर तेच बघण्यासाठी आम्ही सुद्धा चाललेलो आहोत। रंगीबेरंगी सजावटीच्या लाईटिंग्सनी बीच आणखीनच सुंदर दिसत होता। तिथेच असलेल्या आय लव गोवा ह्या लाईटिंगकडे आमची नजर गेली आणि ते पाहून आम्ही शॅक्स बघायला निघालो। कॅलंगूट बीच आणि बागा बीच हे दोन्ही बीच एकमेकांना लागून जरी असले तरी त्या दोन्ही बीचची लांबी हे 2 ते 3 किलोमीटर होते आणि तिथे आपल्याला दिसतात त्या म्हणजे शॅक्सच्या लांबच लांब रांगा। शॅक्समध्ये टेबल अरेंजमेंट जी केलेली असते तिथे बसून तुम्ही बीचवरच्या जेवणाचा आनंद लुटू शकता आणि आम्हाला सुद्धा नाचण्याचा मोह आवडता नाही आला। म्हणूनच तर कॅलंगूट बीच आणि बागा बीचवरती असलेल्या शॅक्समुळे हे बीच खूप प्रसिद्ध आहेत। म्हणूनच तर इथे भेट देऊन गेलेला व्यक्ती खूप साऱ्या मेमरीज सोबत घेऊन जात असतो। कॅलंगूट बीचकडे येणाऱ्या रोडवरती रोड साईड मार्केट आहे। तिथे खूप सारे शॉप आपल्याला बघायला मिळतात, खूप सारे कपड्यांचे दुकानं जिथे तुम्हाला वेगवेगळ्या दरात स्वस्तात सुद्धा खूप सारे कपडे मिळतील। तसेच इथे सेल सुद्धा चालू असतो। आता तुम्ही बघू शकता इथे 100 रुपयामध्ये शॉर्ट्स आपल्याला दिसत आहेत। तसेच आपल्याला खूप सारे वाईन शॉप बघायला मिळतात। होलसेल आणि रिटेलमध्ये वाईन स्वस्तमध्ये मिळते। काजू फेणीसुद्धा गोव्यातली फेमस आहे। तसेच काबो ही कोकोनट इसन्स असलेली व्हाईट रमसुद्धा आपल्याला इथे मिळते। लेडीजसाठी तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे मिळतात आणि तेही स्वस्त दरामध्ये, त्याच्यामुळे त्यांना व्हरायटी खूप मिळते। तसेच तुम्ही इथे बघू शकताय गोव्याचा खास पॅटर्न असलेले शॉर्ट्स सुद्धा इथे अवेलेबल आहेत, तेही स्वस्तामध्ये। आता तुम्ही जो बघताय तो बागा बीच कडे जाणारा रोड। ह्या रोडवरती शॉप्स तसे कमीच आहेत, पण रेस्टॉरंट आणि क्लब्स मात्र भरभरून आहेत। इथे तुम्हाला चालता चालता खूप साऱ्या साऊंड्सचा आवाज येतो। रस्त्याच्या दोन्ही बाजूला इथे क्लब्स आणि रेस्टॉरंट्स आहेत। याला टिटोज लेन असं म्हणतात। टिटोज हा फेमस क्लब सुद्धा इथेच आहे। तर अशी इथली गोव्याची नाईट लाईफ, गोवा तर नाही म्हणता येणार पण कॅलंगूट आणि बागा बीचवरची नाईट लाईफ आम्ही तर इथे खूप एन्जॉय केलं। तुम्ही जर येणार असाल तर तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या ह्या प्लेसेसवरती भेट देऊ शकता आणि खूप एन्जॉय करू शकता, कारण की नाईट सुद्धा इथली एन्जॉय करण्यासारखीच असते। मित्रांनो, गोव्याच्या नाईट लाईफचा हा ब्लॉग तर इथेच संपतोय, पण पुढे सुद्धा आणखी मस्त मस्त आणि भारी ब्लॉग्स येणार आहेत, त्याची एक झलक ही बघा।